शहर में स्कूली छात्रों को ले जाने वाली बस के साथ हुए हादसे और इनमें एक बच्चे की मौत के बाद जहां परिवहन विभाग की नींद खुली है। इस दौरान मेंटेनेंस नहीं होने वाली और अधूरे कागजों के साथ सड़क पर दौड़ने वाली लगभग 15 स्कूली बस पर कार्रवाई की गई है, तो वहीं दूसरी ओर पालक अपनी विभिन्न मांगों को लेकर स्कूल पहुंचे। नागपुर के मसाला में मैरी प्रॉस्पेरेंस एकेडमी में स्कूल वैन के नियंत्रण से बाहर हो जाने के बाद एक बच्चे की मौत के लिए न्याय की मांग को लेकर माता पिता स्कूल पहुंचे। मृतक समीक के पिता दिनेश कलाम्बी ने अपने बेटे की मौत के लिए स्कूल को जिम्मेदार बताते हुए गैर इरादतन हत्या का मामला दर्ज कराने की मांग की है। गौरतलब रहे कि 4 दिन पहले मसाला स्थित मैरी प्रॉस्पेरेंस स्कूल एकेडमी से स्कूल छूटने के बाद स्कूल से निकलते समय चालक का स्कूल बस नियंत्रण खो बैठा था। इसमें कक्षा 8वीं में पढ़ने वाले समय की बस के पहिए के नीचे कुचलकर दर्दनाक मौत हो गई थी। अभिभावकों का आरोप है कि इसके लिए स्कूल प्रशासन जिम्मेदार है और इस दौरान उन्होंने मामला दर्ज करने की भी मांग की है। माझ्या मुलाचा 22 तारखेला इथे शाळेच्या बसनी माझ्या मुलाला चिरडलं आणि माझ्या मुलाचा जीव घेतला। माझा मागणी आहे शाळा प्रशासनाकडे की मला तर अगोदर सरकारकडे माझी मागणी आहे की त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जेवढेही याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या बसेस जप्त करून शाळा प्रशासनाला अरेस्ट करावं आणि माझा मुलाचा जीव गेला तशा बाकी मुलांचा जीव जाऊ नये याच्यासाठी एक इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पाहिजे, कारण शाळा ही शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असून इथे तशी काही व्यवस्था नाही आणि रोड एवढा खराब आहे की तिथे त्या रोडनं चालणंसुद्धा मुश्किल आहे। तर माझी मागणी आहे शाळा प्रशासनाला की मला माझा मुलगा गेला, मी बाकीच्या मुलांकडे मी माझ्या मुलाला बघील, त्याच्यासाठी मी यांच्याकडे 5 करोडची कंपन्सेशनची मागणी केलेली आहे। त्या पैशांनी मी बाकी मुलांचं भविष्य घडवून मी माझ्या मुलाला त्यांच्यात बघील, कारण मला नियतीने एवढं दिलेलं आहे की मी 2 वेळचं जेवण करू शकू, मला त्या पैशाची आवश्यकता नाही, परंतु मी त्या मला त्या पैशांनी मी बाकी मुलांचं भविष्य घडवून मी त्यांच्यामध्ये माझ्या मुलाला पाहिल, माझ्या सम्यकला जिवंत पाहिल। यामध्ये ऑलरेडी 22 तारखेला जे मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये मुलाची डेथ झाली होती त्या अनुषंगाने FIR रजिस्टर्ड आहे आणि पोलिसाचा तपास सध्या चालू आहे आणि तपासामध्ये जे काही लोक त्यामध्ये त्या घटनेबद्दल कारणीभूत असणार त्या सर्वांविरुद्ध पोलीस योग्य आणि कडक कारवाई करेल असं माझं म्हणणं आहे। रोष जे काही आहे त्या अनुषंगाने त्यांनी भरपूर शाळेच्या विरुद्ध त्यांचे जे काही तक्रार आणि आक्षेप आहे ते दाखवलेले आहे, आम्ही सर्व ऐकलेले आणि आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे की सर्वांनी त्यांचे जे काही तक्रार आहे ते पोलीस स्टेशन आणि जे काही तपास आता चालू आहे त्या तपासामध्ये त्यांचे जवाब द्यावा आणि त्यांचे जवाब अनुषंगाने तपासामध्ये नवीन दिशा देऊन तपासामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल। हादसे के बाद 20 मिनट तक सम्यक को किसी भी अस्पताल में ले जाया नहीं गया, ऐसी बात भी पिता दिनेश कलाम्बी ने स्कूल प्रशासन पर लगाया है। इसलिए उन्होंने मांग की है कि स्कूल प्रशासन के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया जाए। इस दौरान स्कूल में पढ़ने वाले कई माता पिताओं ने भी अपना आक्रोश व्यक्त किया है। आपको बता दें कि शहर में स्कूली छात्रों को ले जाने वाली बस के साथ हुए हादसे और इनमें एक बच्चे की मौत के बाद अब जाकर परिवहन विभाग की नींद खुली है। खैर ये तो आने वाला वक्त ही बतलाएगा कि RTO अधिकारी और बाकी तमाम प्रशासन
इस विषय को लेकर कितना गंभीर हो पाते हैं। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।